पण हे न बघता 400 किलोमीटरची कामांचे टेंडर आता काढलेली आहेत 6000 कोटी एवढी. दुसरं म्हणजे हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण माहिती नाहीये की किती एजन्सीज काम करतात, कुठे काम करतात, मुंबईचे रस्ते कसे कसे वापरले जातात, कसे त्याला खोदकाम होतं, कसे काम होतात, की हे सगळं जे आहे 400 किलोमीटरचं ते एकंदर फार्स यासाठी वाटतो, हा घोटाळा यासाठी वाटायला लागलेला आहे. कारण 400 किलोमीटरचे रस्ते 6000 कोटीचे ह्याची स्केल बघता हे पॉसिबल शक्यच नाही, पॉसिबल पण नाही. बीएमसीनी शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर जी एस्टिमेट प्राइस होती ती 20% वाढली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर 100 रुपये किंमत असेल 20% वाढली. म्हणजे इथेच पहिल्या कॉन्ट्रॅक्टरना फायदा हा झालेला आहे की जे कॉन्ट्रॅक्टर 20% खालती बिड करायचे, 20% बिलो बिड करायचे, त्यांना 20% म्हणजे 100 आले. आणि आता शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर अजून 20% मिळाले, म्हणजे इथे 40% गेन या कॉन्ट्रॅक्टर्सना झालेला आहे. टेन्शन आहे, वर्तून आहे, आजूबाजूनी आहे, माईक खेचणाऱ्यांकडून सगळीकडून आहे. पण एक आपल्याला जाणवतं की गेल्या 6 महिन्यामध्ये जणू काही मुघलाई आपल्या राज्यात आलेली आहे. आपण जर बघितलं असेल तर ज्या मतदारसंघात आपण बसलेलो आहोत, परत परत मी हा विषय घेत असतो कारण हा विषय महत्वाचा आहे, तिकडचे स्थानिक गद्दार आमदार यांनी आमच्या गणपती बाप्पाच्या सणामध्ये मिरवणुकीच्या वेळी बंदूक काढली, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. काल परवाकडे रिपोर्ट आला की त्यांच्याच बंदुकीतून ती गोळी चालवली होती. तरी देखील अजून कुठेही आर्म्स ऍक्टच्या दरीत कुठेही कारवाई झालेली दिसत नाही. असेच अनेक प्रसंग या महाराष्ट्रात गद्दार आमदारांकडून झालेले आहेत. कोणा दत्ताभुकी असेल, कोणा शिविका असेल, कोणा धमकी असेल, पण कुठेही काही कारवाई झालेली नाही. पुढे जात असताना जर आपण बघितलं तर गेल्या 6 महिन्यामध्ये देखील आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा अधिवेशन असतं किंवा इतर देखील आम्ही शेतकऱ्यांना मदत करायला सांगत असतो, ओला दुष्काळ जाहीर करायला सांगत असतो, मदत पोचली पाहिजे सांगत असतो, पण स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके ह्याच धोरणावर हे खोके सरकार पुढे चाललेलं आहे. तिसरी गोष्ट जर आपण बघितली तर एक सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, हे सगळं करूनही राज्यपालानं कुठेही बदललेलं नाही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हे खोके सरकार करत आहे. पण हे सगळं जेव्हा होत असताना एक आता जाणवायला लागलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज असतील, हे कुठच्याही धर्माबद्दल असेल, कुठच्याही व्यक्तीबद्दल असेल बोलणं, महापुरुषांबद्दल बोलणं असेल, हा एक स्मोक स्क्रीन म्हणून खोके सरकार तयार करत आहे, ज्याच्या आडून ज्याच्या मागून लपून पैसे काढणं, मुंबईला लुटणं, महाराष्ट्र लुटणं हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजचा जो विषय मी घेत आहे आपल्यासमोर आणत आहे तो खूप महत्वाचा आहे, खूप गंभीर आहे. कारण हा विषय आपल्या प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या एकदम जवळचा विषय. जर आपण बघितलं असेल तर खरं तर नागपूरमध्ये देखील आम्ही अनेक घोटाळ्यांबद्दल, गैरवर्तनांबद्दल बोललो, मग एनआयटीचा असेल, अनेक 2-3 विषयांबद्दल बोललो, पण तिथे कुठेही कारवाई झाल्यासारखी वाटत नाही, कुठेही लाज वाटून राजीनामा घेतल्याचं दिसत नाही, निर्लज्जपणे हा कारभार सगळा चालू आहे. पण आजचा जो विषय तो महत्वाचा आहे, कारण आजचं जसं मी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेची जी लूट या खोके सरकारने सुरू केलेली आहे त्या विषयावर मी बोलणार आहे. आपल्याला आठवत असेल की ऑगस्टमध्ये याच खोके सरकारने 5000 कोटीचे रस्त्याची टेंडर काढलेले, रस्त्याची कामं काढलेली, त्याला कुठेही रिस्पॉन्स आला नाही. रिस्पॉन्स न आल्यामुळे ते टेंडर त्यांना स्क्रॅप करायला लागले. आत्ता मध्यंतरीच्या काळात परत सगळं बदलून वगैरे त्यांनी नवीन टेंडर्स आता घोषित केलेले आहेत, मला त्या पॅकेज दिले गेलेले आहेत, वर्क ऑर्डर त्या पुढच्या 1-2 दिवसात येतील. पण हे होण्याच्या आधी मी मुंबईकरांना त्याच्या मागचं सत्य काय आहे ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न माझा हा आहे, आपल्यासमोर देखील आहे. कारण आपण अनेक लोकांनी इथे बीएमसी किंवा मुंबई ह्याला खूप वर्ष कव्हर केलेलं आहे. मुंबईबद्दल विषय आपण अनेक मांडलेले आहेत, मग ते आमच्या वेळेचे असतील, आधीचे असतील, नंतरचे असतील, बरोबर असतील, चुकीचे असतील, हे सगळं तुम्ही मांडत मुंबईला आपण जपत इथपर्यंत आणलेलं आहे. पण आजचा जो विषय महत्वाचा जो रस्त्यांचा आहे तो असा आहे की साधारणपणे 400 किलोमीटर एवढ्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरणचं टेंडर काढलं गेलं आहे. 6080 कोटी एवढं मोठं हे टेंडर आहे. आणि हे टेंडर काढत असताना काही ठळक गोष्टी मी आपल्या समोर आणतो. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत काम करण्याचा जो फेअर सीझन असतो तो 1 ऑक्टोबर ते 31 मे असतो. म्हणजे 1 ऑक्टोबरला जी कामं पावसाळ्यानंतर सुरू होतात ती साधारणपणे 31 मे पावसाळ्याच्या आधी ही बंद झाली पाहिजे. ज्याला आपण रोड क्लोज बोलतो किंवा कामं क्लोज करणं बोलतो ती झाली पाहिजे. जर हे काम आत्ता जर वर्क ऑर्डर दिली साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी जर कामं सुरू केली ती होतील की नाही अजूनही कोणाला माहिती नाही. कारण 400 किलोमीटर तुम्ही अंदाज घ्या, लक्षात घ्या की किती मोठं काम यांनी हाती घेतलेलं. 400 किलोमीटर हे रस्ते मुंबईत खोदून ठेवणार, ते कामं सुरू कधी होणार? बरं, एक रस्ता बनवत असताना
साधारणपणे 42 युटिलिटीज त्या रस्त्याच्या खालती असतात, त्याच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. 16 एजन्सीज असतात, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करायला लागतं. आणि हे सगळं झाल्यानंतर ट्रॅफिक पोलीसची परवानगी घ्यायला लागते, त्यांची एनओसी घ्यायला लागते आणि मग कामं होतात. पण हे न बघता 400 किलोमीटरची कामांचे टेंडर आता काढलेली आहेत 6,000 कोटी एवढी. दुसरं म्हणजे हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना हे पण माहिती नाहीये की किती एजन्सीज काम करतात, कुठे काम करतात, मुंबईचे रस्ते कसे आहेत, कसे वापरले जातात, कसे त्याला खोदकाम होतात, कसे कामं होतात. कारण आपल्याला आठवत असेल एकाच महिन्यापूर्वी फिल्म सिटी बद्दल मुख्यमंत्र्यांनी एक टेंडर काढायला सांगितलं, साधारणपणे 225 कोटीचं टेंडर महापालिकेला काढायला सांगितलं. आणि तेव्हा त्यांच्या नजरेत आणून दिलं महापालिकेने की फिल्म सिटी ही महापालिकेच्या अतिरिक्त नाही, पूर्ण वेगळी संस्था आहे आणि ते त्यांनी काम करणं गरजेचं आहे. मुंबई किंवा बीएमसीच्या पैशातून होऊ नाही शकत, ती वेगळी संस्था. तरी देखील अजूनही त्या टेंडरचं काय झालंय हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे मुंबईचा किंवा बीएमसीचा पैसा या दुसऱ्या संस्थेला देऊ शकतात का, स्टँडिंग कमिटी नसताना देऊ शकतात का, इम्प्रुव्हमेंट कमिटी नसताना देऊ शकतात का, जनरल बॉडी नसताना देऊ शकतात का, हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न हाच राहतो की हे सगळं जे आहे 400 किलोमीटरचं ते एकंदर फार्स यासाठी वाटतं, हा घोटाळा यासाठी वाटायला लागलेला आहे. कारण 400 किलोमीटरचे रस्ते 6,000 कोटीचे ह्याची स्केल बघता हे पॉसिबल शक्यच नाही, पॉसिबल पण नाही. पण ह्याच्यातला घोटाळा कुठे आहे हे तुमच्या लक्षात आणून देतो. जरा माझी प्रेस आपले स्टील फोटोग्राफर्सना विनंती राहील की फ्लॅश बंद करा किंवा प्लीज थोडं मागे बस. स्कॅम किंवा हे जे गैरवर्तन आहे ते आपण लक्षात घ्या. हे ऐकून घ्या कसं आहे ते. साधारणपणे आतापर्यंतची पद्धत अशी राहिलेली किंवा एक प्रथा अशी राहिलेली किंवा एक जी आपण बघतो टेंडर्स मध्ये जी काही प्रथा असते की जी काही एस्टिमेट प्राइस असायची मार्च 2022 पर्यंत सगळे कॉन्ट्रॅक्टर्स एस्टिमेट प्राइसच्या 20% ऍव्हरेज बिलो बिड करायचे. बिलो बिड करून जे कोणी बिड लोएस्ट द्यायचे ते बिड जिंकायचे. म्हणजे 100 रुपयाचं काम असेल तर साधारणपणे 80 रुपयात ते काम व्हायचं आणि तेही जीएसटी त्याच्यात पकडून. आता जे झालेलं आहे की हे जे 100 रुपयाचं काम होतं जे 20% बिलोनी जायचं ते काम जेव्हा 2022 ऑगस्टमध्ये 5,000 कोटीचं दिलं गेलं, कोणी याला रिस्पॉन्स आला नाही असं म्हटल्यानंतर साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बीएमसीनी शेड्यूल ऑफ रेट हे बदललं. शेड्यूल ऑफ रेट काय असतं तर ह्याच्यात सगळ्या गोष्टी पकडल्या जातात. मग त्याच्यात पेट्रोल डिझेल असेल, म्हणजे तुमच्या वाहतुकीचा खर्च असेल, रेतीचा खर्च असेल, डांबरचा खर्च असेल, खडीचा खर्च असेल, सिमेंटचा असेल, स्टीलचा असेल, सगळं जे काही तुम्हाला व्हेरिएशन किंवा एस्केलेशन किंवा डिएस्केलेशन होऊ शकतं किंवा ज्या किमती बदलू शकतात किंवा वाढलेल्या किमती असतील त्या पकडून बीएमसीनी शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर जी एस्टिमेट प्राइस होती ती 20%नी वाढली. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर 100 रुपये किंमत असेल 20%नी वाढली. म्हणजे इथेच पहिल्या कॉन्ट्रॅक्टरना फायदा हा झालेला आहे की जे कॉन्ट्रॅक्टर 20% खालती बिड करायचे, 20% बिलो बिड करायचे, त्यांना 20% म्हणजे 100 आले आणि आता शेड्यूल ऑफ रेट बदलल्यानंतर अजून 20% मिळाले. म्हणजे इथे 40% गेन या कॉन्ट्रॅक्टर्सना झालेला आहे, 40% गेन. ह्याच्यात पुढे जाताना आश्चर्याची गोष्ट ही किंवा धक्कादायक गोष्ट ही आहे की इतिहासात पहिल्यांदा कदाचित असेल जीएसटी जे बिलकुल व्हेरिएबल नाही आहे, जीएसटी बदलायला मार्केटनी नाही होत, जीएसटी काउन्सिल बसायला लागतं केंद्र सरकारच्या खालती जे असतं त्यांच्यात सगळे फायनान्स मिनिस्टर्स बसतात आणि ते ठरवतात. 18% ह्या 48 म्हणजे हे 40% वेगळं त्यांनी मोजलेलं. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला गेन त्यांना -20% म्हणजे तो 80% 100, 100% 120 इथे 40% गेन झालेला आहे. त्याही पुढे जाऊन जीएसटी हा वेगळा मोजलेला जो आतापर्यंत त्याच्यात पकडला जायचा, म्हणजे -20% बिडमध्ये जो जीएसटी पकडला जायचा तो पहिल्यांदा वेगळा मोजलेला आहे. बरं, हे जे बिड सगळे झालेत त्याच्यात लोएस्ट बिडर ऑन एन ऍव्हरेज जर आपण बघितलं तो हे जे 40% गेन ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनं झालेला आहे त्याच्याही अबव जाऊन साधारणपणे 8% सरासरीनी हे बिड्स त्यांनी आता जिंकलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला सरासरी 48% ह्याच्यात फायदा आपण बोलू शकतो हा झालेला. पहिली गोष्ट ही आहे, जर आपण रेट ऑफ शेड्यूल ऑफ रेट बघितलं तर मुंबईचं सगळंच जे काही असतं म्हणजे कुठचंही टेंडरचं काम असतं ते इतर शहरांपेक्षा इतर जिल्ह्यांपेक्षा थोडं एनिवे वरती असतं, इतर अनेक राज्यांपेक्षा जास्ती असतं कारण इकडची किमती वेगळी आहे. पण हे जरी पकडलं मग हे जे काही अबव वर कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत, मग 6.6 असतील, 7.43 असतील, 8% असेल, 9% असेल, हे जे अबव कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे ते एस्टिमेट जे रिवाईज केलेलं 40% जिथे वाढवलेलं आहे त्याच्याही वरती कसं मिळालं आहे ना, ही विचार करण्याची गोष्ट नाही का? बीएमसीने ह्याच्यात निगोशिएट का नाही केलं? दुसरी गोष्ट जर आपण ह्याच्यात बघितली तर
सुरुवात इथपासूनच होते की जेव्हा कुठचीही बॉडी तिथे नसताना, म्हणजे जनरल बॉडी नाहीये, तिथे महापौर नाहीये, तिथे स्टँडिंग कमिटी नाहीये, इम्प्रुव्हमेंट कमिटी नाहीये, कुठचीही फायनान्शियल सँक्शन देणारी बॉडी किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाला हा एवढा अधिकार दिला कोणी की शेड्यूल ऑफ रेट बदलणं असेल, 6,000 कोटीची टेंडर कॉल करणं असेल, ही टेंडर अशी अलॉट करणं असेल, ह्याच्यात कुठे गैरवर्तन नाही ना झालं? हा फायदा कॉन्ट्रॅक्टरचा होत नाहीये ना? हे विचार करण्याची गोष्ट आहे. कारण हा सगळा जो पैसा आहे हा मुंबईकरांचा पैसा आहे, मुंबईच्या हक्काचा पैसा. आणि हा जो पैसा आहे हे खोकीसारखं लुटायचा प्रयत्न करतोय. कारण जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर असतो तेव्हा कदाचित ना हे जे म्युनिसिपल कमिशनर म्हणून महापौरांकडून आदेश घ्यायचे असतील किंवा बॉडीकडून जे आदेश घेतात जनरल बॉडीकडून, आता महापौर नसताना जनरल बॉडी नसताना कोणाकडून आदेश घेतात? सीएम कडून घेतात की स्पेशल सीएम कडून घेतात? हे देखील लोकांचं बरं होणं गरजेचं. बरं, हे सगळं होत असताना तिसरी गोष्ट, म्हणजे जसं मी सांगितलं, पहिली गोष्ट ह्या सगळ्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत, 400 किलोमीटरच्या रस्त्यांची जी कामं काढलेली आहेत, त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठेही ट्रॅफिक एनओसी नाही, कुठेही प्लॅनिंग नाही. रस्ते जे आहेत त्याची पण यादी मी तुम्हाला देणार आहे. तर मुंबईत साधारणपणे अशी पद्धत आहे की जे 30 फुटाच्या विड्च्या खालती रस्ते असतील, छोटे रस्ते असतात, आपले छोटे गल्ले असतात, तिथे आपण ऍस्फॉल्ट मॅस्टिक करतो, कधी कधी व्हाईट टॉपिंग करतो, सगळं काही सिमेंट कॉन्क्रीट करत नाही. कारण आपल्या रस्त्याच्या खालती 42 युटिलिटीज आहेत, खोदकाम करायला लागतं, डक्टिंग करायला लागतं, स्टॉर्म वॉटर ड्रेन असतं, वॉटर मेन्स असतात, सिवेज ट्रीटमेंटचे लाईन असतात ज्या नवीन आपण बांधतोय. पण हे सगळं होत असताना सगळीकडे एक तर कॉन्क्रीट करायचं, हे कुठून सुचलं? कुठून हा विचार आला? जर मुख्यमंत्र्यांना हेच वाटत असेल की सगळे रस्ते मुंबईतले 2 वर्षात सिमेंट कॉन्क्रीट होऊ शकतात, मग ठाण्यामध्ये जिथे पालकमंत्री होते 7 वर्षासाठी, ईडी खातं 2.5 वर्षासाठी होतं, एमएसआयडीसीचं खातं त्यांच्याकडे 7 वर्ष होतं, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, इथे चांगले रस्ते अजूनपर्यंत प्रत्येक गलीत का नाही झालेत? खड्डेमुक्त रस्ते झाले आहेत का? नाही झाले. आणि मुळात प्रश्न हाच येतो की मग प्रत्येक वेळी मुंबईवर राग काढायचा, मुंबईचे पैसे लुटायचे, मुंबईकडून खेचून घ्यायचं, ओरबाडून घ्यायचं. कुठेतरी कर्तव्याला जागून आणि कर्तव्य बघून काम करणं की मुंबईची सेवा करतोय, महाराष्ट्राची सेवा करतोय, ही कुठेही मनात विचार न करता ही स्केल नुसतं वाढवलेली आहे. ब्रीफमध्ये सांगायचं तर 3 वर्षाचे टेंडर आणि 6 वर्षाचं काम हे वन शॉट मध्ये करतात. आज कदाचित सिमेंट आणि स्टील ह्याची किमती वाढल्या असतील ते शेड्युल ऑफ रेटमध्ये वाढवलेलंच आहे. पुढच्या वर्षी जर कमी झाल्या तर डिएस्केलेशन होणार आहे का? व्हेरिएशन होणार आहे का? पैसे कॉन्ट्रॅक्टर परत देणार आहेत का? हा प्रश्न आणि ह्याची चौकशी कोण करणार? दुसरं जसं मी सांगितलं की एस्टिमेटच्या 20% खाली आतापर्यंत जे बिड करायचे ते आता 40% हाईक घेऊन एस्टिमेटच्या वरती 20% आणि त्याच्याही पुढे जाऊन 8% जास्ती घेतलेलं आहे. पण सगळ्यात धक्कादायक आणि धोकादायक गोष्ट मुंबईसाठी ही आहे की कुठे ना कुठेतरी कार्टल होत आहे का, हा एक प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. तर ह्याच्यात मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे आणि आपण ही बारकाईने लक्षात घ्या. मोडस ऑपरेंडी ही राहिलेली आहे की 5 पॅकेट होते कामाचे, 5 पॅकेट. पॅकेट ह्याच्यात जर आपलं बघायचं असेल तर पॅकेटचे पण इथे माझ्याकडे माहिती आहे की बघा, हे 5 पॅकेट, एक ईस्टर्न सबर्बचं आहे झोन 5 झोन 6, एक सिटीचं आहे झोन 1 2, मग पुढे जाऊन जर आपण बघितलं झोन 3 झोन 4 आणि हे ह्या सगळ्या गोष्टी. ह्या 5 पॅकेटमध्ये जर आपण बघितलं तर 5 पॅकेट जर कामं बघितली याची तर बरोबर 5 कंपन्यांनी एक एक पॅकेट जिंकलेलं, 5 कंपन्यांनी एक एक पॅकेट जिंकले. तर कंपन्यांची माझ्याकडे नावं पण आहेत, पण ती नावं आत्ता मी डिस्क्लोज नाही करणार, ती जग जाहीर आहेत, पण मला ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घ्यायची नाहीत. कारण ह्या कंपन्यांचा दोष नाही कदाचित, त्या कंपन्या मोठ्या आहेत, नॅशनल एक्सपिरियन्सवाल्या आहेत, चांगली कामं करत असतील, त्याच्याबद्दल कोणाचंच मनात शंका नाही. पण हे जे आहे हे ठरवून केलेलं आहे का? जर आपण बघितलं तर ह्या 5 रोडवे ज्या कंपन्या आहेत त्यांना सगळ्यांना नॅशनल एक्सपिरियन्स म्हणून ह्या टेंडरमध्ये क्वालिफाय केलं, 5 कंपन्या. बरं, प्रत्येक जो जिंकणारा पॅकेट आहे साधारणपणे 6-8% मध्ये त्यांनी बिड केलंय, म्हणजे ओव्हर अँड अबव्ह 120%, जे एस्टिमेटच्या वरती 20% आहे त्याच्यावर साधारणपणे 6-8% वर बिड केलं, तो लोएस्ट बिडर आला त्याला मिळालेलं. आता दुसरी गोष्ट ज्याच्यात इंटरेस्टिंग आहे, जे 4 कंपन्या दुसरे बिड्स हरलेले किंवा हे पर्टिक्युलर बिड हरले असतील त्या सगळ्यांनी 9-13% मध्ये बिड केले. म्हणजे एक कंपनी, कंपनी ए असेल, तिला एक टेंडर जिंकण्यासाठी 7% बिड केलेलं आहे, ते त्याला बिड मिळालं, ठीक आहे, चला योग्य आहे, कंपनीने जिंकले बिड जिंका. पण बरोबर तीच कंपनी जर एक पॅकेटमध्ये 7%ला काम करू शकत असेल अबवला, दुसऱ्या ठिकाणी त्याला 13% भरायला लागतात, मग ते पण काम यांनी 7% मध्ये का नाही केलं? हे पण सेम काम आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं, ते पण सिमेंट कॉन्क्रीटचं.
मग नक्की बदललं काय असं की एक कंपनी एकीकडे 7% करू शकते पण दुसरीकडे 13% आणि दुसरी कंपनी जिथे ह्यांनी 13% भरले तिथे 6% करू शकते पण इथे 12% भरले. हे जे चित्र आहे ना हे खूप घातक आहे मुंबईसाठी. म्हणजे हे सिस्टमॅटिक मुंबईची लूट चाललेली आहे आणि लूट रोखण्यासाठी पुढची पावलं आम्ही उचलणार आहोतच. पण आज आपल्या माध्यमातून मी जनतेला अपील करत आहे की डोळे उघडून हे खोके सरकार हे इतर जे आपल्याला भांडणात आणि वादामध्ये व्यस्त ठेवलेले ते थोडं बाजूला ठेवून मला वाटतं ही जी लूटमार चालू आहे महाराष्ट्राची हे बघणं गरजेचं आहे. हे बघा इथे माझ्याकडे टेबल पण आहे. हे टेबल आहे मी आपल्या सर्वांना देईन टेबल. ह्या टेबलमध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर एक पॅकेट वन मध्ये साधारणपणे 4.5% अबव त्यांनी बीड केलेलं आहे ते त्यांना पॅकेट मिळालेलं आहे. पॅकेट दोन मध्ये त्यांनी 10.5% बीड केलं आहे. पॅकेट तीन मध्ये 13.5% बीड केलेलं आहे. पण यांना पहिलं पॅकेट मिळालेलं आहे. त्याच कॉन्ट्रॅक्टरनी दुसरं पॅकेट म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बी हे जे कॉन्ट्रॅक्ट ठरलं तिथे त्यांनी 8.5% घेतलेलं आहे आणि चौथ्या पॅकेटमध्ये 7.5% घेतलेलं आहे. हा जो फरक साधारण आपल्याला जाणवायला लागलेला आहे तो हाच दिसतोय की एकंदर मुंबईची लूटमार करायची, मुंबईचे रस्ते खोदून ठेवायचे, मुंबईची वाट लावायची आणि मुंबईकरांना हैराण करून सोडायचं हे या खोके सरकारचं धोरण दिसत आहे आणि हे आज डोळ्यासमोर आपल्या आलेलं आहे. बरं, हे सगळं सुरू असताना एक महत्वाचा प्रश्न मला आपल्या माध्यमातून या घटनेबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारायचंय. कारण उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नाहीच आहे. जसं मी सांगितलं ना की उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नाही, कारण वेदांत फॉक्सकॉनच्या वेळी पण मी चॅलेंज केलेलं डिबेट करायला आणि यावेळी देखील मी आपल्याला सांगतो साधारणपणे याच अधिवेशनात आमदार 1-2 सुनील गाणे असतील, कालिदास कोळंबकरजी असतील, सगळेच हे काही भाजपचेच आमदार आहेत, त्या सगळ्या लोकांनी मुंबईच्या रस्त्यांवर प्रश्न विचारलेला. ठीक आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, त्यांचा अधिकार आहे, त्यांनी विचारावं. हाऊसमध्ये सगळे प्रश्न विचारतात, वायकर साहेबांनी विचारले, मी विचारले, सगळ्यांनी विचारले. उत्तर मुख्यमंत्र्यांनी हे दिलेलं आहे की सदर कामाचा कालावधी पावसाळा वगळून 18 ते 24 महिने असा असून सदर कामे पुढच्या 3 आर्थिक वर्षात विभागली आहेत. हे कशासाठी? तर मार्च 2022 कामं जी 2080 कोटीची होती ती कधीपर्यंत पूर्ण होणार? तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर हाऊसमध्ये रिटर्न उत्तर आहे जे त्यांनी दिलेलं आहे की 3 वर्षाचा कालावधी जर ह्या कामांना 2000 कोटीच्या कामांना 3 वर्ष लागणार असतील तर 6000 कोटीची कामं, 400 किलोमीटरची कामं, काही काही ठिकाणी जिथे कॉन्क्रीट गरजेचं नाही अशी कामं ह्यांना किती वर्ष लागणार आहे? आणि म्हणूनच मुंबईच्या डोळ्यात धूळफेक करायची, निवडणूक आलं म्हणून काही जाहीर करायचं, पैसे उधळपट्टी करायची पैशाची. आपल्याला आठवत असेल की साधारणपणे 96-97 जेव्हा शिवसेना महापालिकेत मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आली तेव्हा मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे डेफिसिटमध्ये होतं. 25 वर्ष काम करून मुंबईकरांचा पैसा जपून नीट वापरून मुंबईकरांना सोयी सुविधा तर दिल्याच, पण पहिल्यांदा आपण एवढं सरप्लसमध्ये आणलं की देशाचं लक्ष आज मुंबई महानगरपालिकेवर. आणि हा प्रत्येक पैसा आपण त्या व्हाईटबुकमध्ये दाखवला असतो, बजेटमध्ये दाखवला असतो, आपले FDA अशी जर कामं व्हायला लागली तर FDA वायकर साहेब मला चुकीचं बोलत असेल तर करेक्ट करा, पण FDA तोडायला लागेल. आणि जसं ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर काही महानगरपालिका डेफिसिटमध्ये आहेत तसं मुंबई हे पुढच्या काही वर्षांमध्ये ह्या खोके सरकारच्या नादाला लागली तर असं दिसेल. आणि म्हणून माझं म्हणणं हेच आहे की ही टेंडर पहिले तर रिकॉल करणं गरजेची आहे, स्क्रॅप करणं गरजेची आहे, कारण एवढा मोठा घोटाळा हा लोकांसमोर आलेला आहे. कदाचित ह्या खोके सरकारला घोटाळे करण्यात भीती वाटत नसेल, कारण आता जाब विचारायला कोणी नाहीये, वरतून खालतून बाजूनी कोणी नाहीये, पण जनता म्हणून आम्ही बघत आहोत आणि उत्तर त्यांना द्यायला लागेल आज हे मी त्यांना सांगतोय.